20 तारखेला मनोज जरंगे हे मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. मात्र तत्पूर्वीच मनोज जरंगे यांच्या सगळ्या मागण्या मान्य करून त्यांचं आंदोलन थांबवण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. आणि त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून बच्चू कडू आणि मंगेश शिवटे ह्या जंतरवलीच्या दिशेने निघालेली आहेत. सध्या ते संभाजीनगर विमानतळावर दाखल झालेले आहेत. स्वतः बच्चू कडू आणि मंगेश शिवटेसुद्धा आपल्याबरोबर आहेत. भाऊ, काय सांगाल? नाही, तुम्ही जे म्हणताय की आंदोलन थांबवण्यासाठी नाही तर समाजाचं समाधान करण्यासाठी हा प्रयत्न आहे, हे चुकीचं होईल का आम्ही आंदोलन थांबवासाठी चाललो आहे. कसं आहे का, याच्यातला गोळ झाला पाहिजे, काहीतरी चांगलं निघालं पाहिजे. इतक्या वर्षाचा संघर्ष तो किती दिवस चालू ठेवायचा आणि किती दिवस तडकडत ठेवायचं मराठवाड्यातल्या मराठा बांधवांना, ते कुठेतरी आता त्याचा त्याचे सगळं थांबून त्याच्या त्यांच्याही घरात दिवाळी आरक्षणाची खरं तर दिवे लागले पाहिजे, यासाठी एक प्रामाणिक आम्ही प्रयत्न करतो आहे. समाजाचं समाधान करणं म्हणजे अपसुक आंदोलन थांबूनच जाईल? नाही, समाजाचं समाधान झालं, त्यांना समाधान वाटलं तर तो त्यांनी निर्णय घ्यावा, आम्ही ते थांबवावं असं आमचं मत नाही. लक्षात घ्या, या दोनमध्ये फरक आहे आणि तो आम्ही प्रयत्न करतो आहे का समाधान होईल असं आम्ही करावं, हे आमचं काम आहे. आणि समाधान झाल्यानंतर त्यांनी काय निर्णय घ्यावा ह्या त्यांचं काम आहे. मंगेश शेवटेसुद्धा आपल्या बरोबर आहेत. भाऊ, काय काय आजच्या ड्राफ्टमध्ये? आदरणीय बच्चू भाऊंनी सांगितल्यानुसार संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्याच नेतृत्वाखाली जवळपास 4 तास काल मंथन झालं, बैठक झाली. त्यामध्ये विधी व न्याय खात्याचे सचिव असतील, सामाजिक न्याय खात्याचे सचिव असतील, वेगवेगळे वकील असतील, तज्ज्ञ असतील. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून एक कॉन्क्रीट म्हणजे आदरणीय मनोजदादांची जी मागणी त्या अनुषंगाने एक चांगलं देण्याचा प्रयत्न हा सरकारचा आहे. आणि बच्चूभाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे 100% त्यांचं आज समाधान होऊ शकतं, कारण त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्या मला वाटतं बच्चूभाऊ सगळ्या खऱ्या या सगळ्या होऊ शकतात या ड्राफ्टच्या माध्यमातून. तर बघूयात, आपण आशावादी राहूयात की हे सगळं आदरणीय मनोजदादांना मान्य होईल. हो, तुम्ही आज ड्राफ्ट देत आहे पण फायनल GR त्या संदर्भातला कधी निघू शकतो आणि काय होईल? आता कसं आहे, आपण दोन गोष्टी, आपण अधिसूचना काढू, अधिसूचनेचा नियम बनेल आणि मूळ कायद्याला दुरुस्ती करणारा एक नियम आपण त्याच्यात करतो आहे. त्याच्यात थोडा वेळ लागेल पण आता ते एकदा ड्राफ्ट फायनल झालं का विषय संपून जातं. जसं आता आपली मागची अधिसूचना उद्या ते लागू होतं तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण 33-34 जरांगे साहेबांना सांगितल्या, अधिक बाकीचे जे काय काय पुरावे घेतले पाहिजे ते घेतले जात नव्हते, मोठा प्रश्न. खरं तर आपण पाहतो का एका आंदोलनात 3 अधिसूचना आपण काढतो आहे आणि हे मोठं यश जरांगे पाटलांचं आहे. मला असं वाटतं का त्यांच्यामुळं आज दोन गोष्टी समोर जात आहे. एक तर कुंभी मराठा हा कुंभीमध्ये ज्यांच्या नोंदी सापडल्या तो कुंभीमध्ये जाणार आणि क्रिएटिव्ह पिटिशन आज 24 तारखेला ते झाल्यावर पुन्हा आयोगाच्या माध्यमातून जे माहिती जमा होईल त्यानुसार एक नवीन कायदासुद्धा आपण समोर कसा आणता येईल त्याचाही आपण प्रयत्न करतो. हे जरांगे पाटलाचं यश आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली खरी मेहनत, त्याच्यामध्ये पाहणारा सकारात्मकपणा, मग आमचे अजितदादा असू दे का फडणवीस साहेब असू दे त्यांच्या माध्यमातून आता मला असं वाटतं का राज्यामध्ये संघर्षाचा हा वणवा कुठेतरी थांबला पाहिजे. ह्या भूमिका खरं तर एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझ्या आहे, एक आमदार म्हणून याच्याकडे पाहत नाही. तर या प्रश्नासोबत आता बाकीचे प्रश्नसुद्धा जरांगे साहेबाकडे जाणार, जे काही राहिलेले प्रश्न आहे राज्यातले त्याचाही मला वाटतं या भेटलेल्या ताकदीचं बळ आहे ते त्या माध्यमातून कसं वापरता येईल. आम्हाला त्यांना आरक्षणातच गुंतून ठेवायचं नाही तर शेतकऱ्याचे मजुराचे प्रश्न आहे, तिथेही त्यांनी ताकद लावावं लागेल. त्यांनी आत्ता दुसरे जे आरोप केलेत की गुजरातवरून फोर्स मागवल्यात, मराठवाड्यामध्ये पोलीस पाठवले जाणार आहेत, मुंबईला जाऊ नये किंवा आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी काही लोक घुसवण्याचा प्रयत्न आहे, सरकार आमच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय, अशा स्वरूपाचे आरोप केलेत. आम्ही मला असं वाटतं आम्ही स्वतः आंदोलनात सहभागी होणार आणि असं झालं तर मला वाटतं ते दुर्दैव्य ठरेल. बिलकुल ते होणार मला नाही वाटत का शिंदे साहेब अशा पद्धतीनं समोर जाईल आणि कुठून ते माहिती आली मला माहीत नाही, परंतु आम्ही स्वतः आंदोलनात राहील. तर हे आहेत बच्चू कडू आणि मंगेश शिवटे अंतरवलीच्या दिशेने निघालेली आहेत आणि उपोषण आणि आंदोलन जे आहे ते समाधानकारकरित्या प्रस्ताव देण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.